नमस्कार, मी रजनीश। आपल्या स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आपला वेगळाच प्लॅन आहे, म्हणजे आमच्या एका मित्राच्या घराच्या बाहेरच एक मधमाशीचा पोळा आहे, ते आम्ही आता काढणार आहोत। त्यासाठी आपण पहिलं तर हे एक लाकूड घेतलं आहे आणि त्याच्यावर म्हणजे आम्ही आग लावून धूर देऊन ते आम्ही काढणार आहोत आता। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। शैलेश मंचेकर यात एकदम माहिर आहेत, ते आपण आता कशा प्रकारे ते काढतायत आपल्या मधमाशीचा पोळा तुम्हाला दाखवतो मी ते नक्की कुठे आहे ते। रत्नामेचं झाड आहे, त्या झाडावर आहे, छोटंच आहे एकदम, पण आता ते काढण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। बघा, आता आग पेटवून झालेली आहे आपली। सगळा पेटूक दे, उलटा कर, आता उलटा कर। अरे बघा, अशा प्रकारे त्याला त्या मधमाशांना जाळतं म्हणजे ते पळून जातील। वरती चढ, उडतात वाटत। गेले खाली मेले येतील। अर्धे उडले। हो चावली चावली, धर दे का, काढ बघा। मधमाश काढ दे का, चावली की हे बघा, ही चावले एक मधमाशे काढ रे। का बरोबर, आता उडतील खाली बघा। अरे दळतच वाटत ते, नाही ह्या साईडी नव्हत अजून। हां जायला ते, अरे आग लागली गेल्या त्याच्या बाजू ठेव, पटकन ठेव। ते आता वरती चढून थोडे जायला ते, म्हणजे जायला ते आता त्यांना काढतात झाडावरती चढून। बघू आता किती आपल्याला मदत भेटते ते बघू। आता त्या कोयतीच्या साह्याने आपण ते तोडणार आहोत, फांदीच पूर्ण तोडावी लागेल। कारण मध असतं ना ते फांदीच्या साईडला असतं, एकदम वरच्या साईडला। हे बघा सर्व, आता ते मधमाश पळत आहे। पटकन तोड आणि खाली खाली येत लवकर हे बघ। पायावर मेलं चढत। हा खाली 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 काय चावत चावले ती मैदान वरच्या साठी। अरे होय रे, हा अरे जाम आता पडता। दीपेश पकड, हे बघा ही आमची मेहनत आहे, भरपूर प्रमाणात मध आहे। हे वरच्या साईडीला जा, वरच्या साईडीलाच असतं मध, त्यामुळे ती पूर्ण फांदी तोडलेली आहे। हे बघा, हे मधमाशा अजून तिथे फिरत आहेत। चल चल चल, किधर जाते का? आता घेऊया तिकडे घरात, घराच्या इथे, आणि त्यात मध काढूया। मग हाय बघ, ह्या काय वरच्या साठी मध्यात।
हे बघा हे भरपूर आपल्याला मत भेटणार आहे भाई इकडे आ खाली पडता बघ वाटी दे मोठी आणि सुरी घेऊन ये सुरी पण घेऊन ये रे हे बघ वरण पडता सो लटकवून आपली मेहनत तरी आपली मेहनत बघा हे आपल्याला मत भेटलेलं आहे प्युअर प्युअर जन्नत मी पकडल चायना पकड आता आपण काढणार आहोत आता मत काढणार आहोत आपण हे बघा अजून माशा जिवंत पण ते एवढ्या मोठ्या नाहीत त्यामुळे पुन्हा कर ते दावत नाही हे पुढे काय नाही ते हे जाईल हे बघा हे मत माशा आहेत जवळ झाल्यात एकदम हे पूर्ण हे वरच्या साईडला हे पूर्ण मदत आहे इथे वरच्या साईडला आणि खालच्या साईडला सगळं खाऊन टाकलेलं आहे पिऊ काय असं पिऊ थांब आधी चांबा ते मरत हा काप ना आडवा हा आडवा काप आणि मग त्या वरचा डायरेक्ट पिऊया आणि मस्त पैकी मध गाऊ जन्नत बघा जन्नत कोकणची ही करत नाही ना कोकणची मजा बघा सावली सावली दोन ठिकाणी चावलेले आहेत साधारण हे असं हे बघ आणि सगळा सर पी असं तो तो करते तो अरे या बाजून बघ इकडे दाखव हे बघा दिस इज हॅवन हे बघा तर हे आपलं आहे कोकणातील प्युअर मध तुम्ही बाजारात विकत घेता त्याला काय काडीचाही भाव नाही तर हे आपलं प्युअर मध झाड्यावरून आम्ही कुठे दुकानातून वगैरे आणत नाही आम्ही जातो जंगलात आणि स्वतःहून काढतो आणि आम्ही स्वतःहून खातो प्युअर मध कशाला म्हणतात माहित आहे ते आपण काढल्या काढल्या खातो आणि त्याच्यासोबत ते दोन तीन माशा पण जातात ना तोंडात त्याची पण चव चांगली लागते हे जास्त ते फांदीला जास्त मत एकदम देठ असतो ना वरती वरच्या साईडला जास्त मत असत हे बघा हनी 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 बी हे आपली आहे कोकणातली मजा हीच खरी कोकणातली मजा आहे आपल्या म्हणजे आपण गावी येतो आणि इकडे तिकडे फिरतो मोठमोठे ठिकाणे ती मजा नाही ती आपले इथे जंगलात फिरून हे मध वगैरे काढायची मजा असते ती वेगळीच असते
हे बघा भरपूर प्रमाणात आपल्याला भेटलेलं आहे मध. हे दुकानात घ्यायला गेल जाऊन घ्याल तर याची किंमत तरी 500-550 रुपये असेल. आणि आमच्या इथे फुकट किती वेळा डाकला त्याच्यात. वा तर आपले साहेब शैलेश मंचेकर सर यांनी आपली यांची पूर्ण मेहनत आहे. दोन मधमाशा पण त्यांना चावल्यात तरी पण ते एकदम दोषात ते मध काढतायत. त्यांचा दोष बघून आम्हाला इथे जोश आलेला आहे. वा मजा आ गया. हे बघा काय एका बाटलीत घरी आणि जरा जरा खावे यार. हे बघा इकडे वाटे चालल्यात. वाटे चालल्यात तिथे एकदम बरोबर. बघा सोन्याचा भाव आहे याला. सोन्याच्या भावाप्रमाणे एकदम लेवल मध्ये त्याला आता टोल माफ करतायत आपले शैलेश मंचेकर. जिगरबाज शैलेश मंचेकर मेहनती एकदम झाड्यावर चढ पाणी घेऊन येतात. तर गाई दे बघा ही असते कोकणातली मजा. आम्ही गेलो झाड्यावरच काढले हे जिगरबाज आमचे शैलेश मंचेकर यांनी एवढी मेहनत घेतलेली आहे. आणि हे बघा हे एवढ्यात कमी का असे ना पण हे मौल्यवान आहे. सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे. आणि इथे कोकणाची श्रीमंती ही आहे आपली. आणि हे बघा आता ते चावलं ते हात पण लाल झालाय सुजलाय हात इथे. तरी पण काय मेहनत करायची सोडली नाही त्याने. जेव्हा आमचं जेव्हा रिस्की काम असतं ना तेव्हा आमचे शैलेश मंचेकर साहेब हे आवर्जून पहिल्या नंबरला असतात. आणि काय ना काय होतच असतं त्यांना. आणि इथे आमची माप पण झालेली आहे. तर ही आहे कोकणची मजा. तर तुम्ही पण गावी येऊन मजा करता काय नक्की सांगा. कशी मजा करता कमेंटद्वारे मला सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नाही आवडला तरी सांगा आवडला तरी सांगा. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तरी असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या या चॅनलच्या माध्यमातून येत राहणार. कोकणातील व्हिडिओ येत राहणार, ट्रॅव्हल व्हिडिओ येत राहणार, सर्व कॉमेडी व्हिडिओ येत राहणार. तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर धन्यवाद. थँक्यू बोला. थँक्यू थँक्यू.